आताच 3 दिवसापूर्वी हिंजवडीच्या आय टी हबमधल्या 37 कंपन्या ह्या स्थलांतरित झालेल्या आहेत. खरं तर हिंजवडीचा आय टी हब त्या ठिकाणी नवले साहेबांनी 1990 ला साखर कारखाना उभा करण्याचं ठरवलेलं. ती जागा साखर कारखान्यासाठी होती, पण आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी साखर कारखाना न करता ह्या ठिकाणी आय टी हब करायचं आहे ही भूमिका घेतली. आणि आज हिंजवडीच्या आय टी हब हे 3 फेजमध्ये चालतंय. जवळपास 157 कंपन्या ह्या हिंजवडीच्या आय टी हबमध्ये, 2,65,000 लोक ह्या हिंजवडीच्या आय टी हबमध्ये काम करतायत. त्यातल्या जवळपास 37 कंपन्या ह्या हिंजवडीतून चालल्यात. नेमकं सरकार काय करतंय, हे सरकार कशामध्ये व्यस्त आहे, या सरकारच्या नाकर्तेपणामुळं आत्तापर्यंत वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गेला, टाटा एअरबसचा प्रकल्प गेला, सॅफ्रॉनचा प्रकल्प गेला, सिंधूरचा पाणबुडीचा प्रकल्प त्या ठिकाणी गेला, हिऱ्याचा व्यापार जातोय, बॉलिवूडचा फिल्मफेअर अवॉर्ड जातोय. हे सगळं महाराष्ट्रातून जात असताना, महाराष्ट्राचं महत्त्व कमी होत असताना हे सरकार नेमकं बघ्याची भूमिका का घेतंय, हा प्रश्न महाराष्ट्रातल्या युवकाला पडलाय.